गुरुग्राममध्ये झालेल्या रायन इंटरनॅशनल शाळेतील घटनेचे पडसाद आता कांदिवलीतल्या रायन इंटरनॅशनल शाळेत देखील पाहायला मिळत आहेत. आज सगळे पालक शाळेच्या विरोधात एकत्र आले आणि तसंच भरमसाठ फी देऊन सुद्धा मुलांना भलत्या शाळेच्या इमारतीत बसवलं असल्याची तक्रार एकत्र आलेल्या पालकांनी केली आहे. तसंच शाळेत बस कंडक्टर ड्रायव्हर यांना प्रवेश दिला जातो पण पालकांना प्रवेश दिला जात नाही. शाळेत CCTV सुद्धा नाही आहेत, त्यामुळे या सगळ्यातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पालकांसोबत बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सीमा दाते. दिल्लीतील गुरुग्राम नगरमधील रायन इंटरनॅशनल या शाळेत झालेला घटनेचे पडसाद जे आहेत ते आता मुंबईतल्या म्हणजे कांदिवलीतल्या रायन इंटरनॅशनल शाळेवरही पाहायला मिळतात. एकूणच पालक जे आहेत ते आता एकत्र आलेले आहेत आणि या शाळेतही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आला आहे. आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना नेमक्या काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीनं याला तोंड द्यावं लागतंय. काय सांगाल, दिल्लीत जो प्रकार घडला तुम्हाला माहिती असेल रायन इंटरनॅशनलचा, काय वाटतं? ॲक्च्युली त्याबद्दल मॅनेजमेंटची चुकी आहे, कारण त्यांची सेफ्टी नव्हती. आणि आम्ही पण या शाळेत येतो, आम्ही पॅरेंट्स पण डेली बघतो, टीचर्स काही सपोर्ट करत नाही, प्रिन्सिपल कधी पॅरेंट्सबरोबर मीटिंग घेत नाही. काल एवढा मोठा इश्यू सगळ्यांच्या समोर आला, सगळ्या न्यूज चॅनलवरती दाखवलं जाते, इवन दुबईमध्ये रेडिओ FM पण दाखवलं जाते. पण टीचरनी काल त्या मुलाबद्दल 5 मिनटंही प्रेयर ठेवली नाही. तिने सॅड फिलिंगमधून 2 मिनटं तिने मौन व्रत पण ठेवलं नाही शाळेमध्ये. इवन तिने काल मुलांना सांगितलं की उद्या ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही क्लिनिंग मास्क घेऊन या आणि उद्या स्कूल क्लीन करायचं आहे. घाणेरडी स्कूल आहे, BMC स्कूलप्रमाणे त्या स्कूलची सिस्टम आहे. टॉयलेट क्लीन नाही आहे. जे बस स्टाफ आहेत, जेंट्स आहे, लेडीज आहे, तेसुद्धा स्टुडंटचे टॉयलेट्स यूज करतात. कोई सिक्युरिटी नाही आहे यहाँ पे, कोई CCTV कॅमेरा नाही आहे यहाँ पे. सबसे बड़ी बात मैं बताऊ ना की हे स्कूल फ्रॉड करता है. बताए क्या, ये हमसे फीस लेता है रायन की, रायन इंटरनेशनल की. आप देखो दो स्कूल है, ये लॉरेंस है, अंदर रायन है. हमारे बच्चे 3rd, 4th, 5th 3 क्लास सिर्फ लॉरेंस में आके बैठते हैं. क्यों? जबकि हम फीस रायन की देते हैं और ये लोग हमारे साथ फ्रॉड करते, हमारे बच्चों को लॉरेंस स्कूल में बिठाते. अगर इनके पास पूरी बिल्डिंग नहीं है तो ये बच्चों का एडमिशन क्यों लेते हैं? कैंटीन के भी लोग वॉशरूम कॉमन यूज होता है. वॉशरूम की तो कंडीशन बहुत ज़्यादा बुरी हैं, लेकिन इस वक्त कंडीशन जो भी हों, मेन इंपॉर्टेंट इशू है एटलीस्ट CCTV कैमराज, मैन पावर. जहाँ पे बच्चे जाते हैं एटलीस्ट 1 पर्सन शुड बी देयर. दिल्ली जी घटना घडली होती, मात्र ती घटना पुन्हा घडू नये असंच त्यांचं म्हणणं आहे. मुंबईत देखील जी शाळा आहे, कांदिवलीमध्ये रायन इंटरनॅशनल शाळा आहे, मात्र या शाळेवरही देखील आता पालक जे आहेत या ठिकाणी जमलेत आणि या शाळेच्या विरोधातही या पालकांनी मात्र आता आवाज उठवला आहे. कॅमेरामॅन मनोज जाळकरसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. दरम्यान पालकांनी शाळा व्यवस्थापकांची भेट घेतली आणि आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी सीमा दाते. पालकांनी एकूणच मॅनेजमेंटची भेटही घेतली. या ठिकाणी आपण पाहू शकताय या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सगळे पालक एकवटलेले आहेत. काही वेळापूर्वीच पालकांनी जे मॅनेजमेंट आहे शाळेचं यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर एकूणच काय मागण्या आहेत, पालकांच्या काय समस्या आहेत हे सगळं त्यांनी मॅनेजमेंटपुढे ठेवलं आहे. पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, तुम्ही आतमध्ये गेला होतात, ज्या मागण्या पुढे ठेवल्या होतात काय काय मागण्या होत्या? आम्ही सिक्युरिटीच्या बद्दल त्यांच्याबरोबर मागणी केली आणि एक पॅरेंट्स ID कार्ड आम्ही स्कूलला सांगितलं आहे की एक इश्यू करायला, की त्याच्यामध्ये पॅरेंट्सची पूर्ण डिटेल विथ फोटोग्राफ आणि विथ स्कूल स्टॅम्प तो एक सांगितला. आणि स्कूल बसमध्ये लेडी कंडक्टर कंपल्सरी असावी. आणि आम्ही म्हणजे जो बस स्टाफ आहे कंडक्टर त्यांच्याबद्दल आम्ही म्हणजे त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती विचारली. आणि जे CCTV आहे ते वर्किंग आहेत की नाही आहेत ते, तर ते म्हणजे फंक्शनिंग आहे, तर त्याचं काही नाही. आम्ही त्यांना टाईम दिला आहे 1-7 दिवसाचा, तर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट होईल असं वाटतं आहे. नॉर्मली स्कूल आणि कंडक्टर्स पिऊन हे सगळे सगळ्यांना अंदर आत एंट्री मिळायला नाही पाहिजे. ॲक्च्युली शाळेला पाठवलंच नाही आम्ही मुलांना, आणि जोपर्यंत त्यांनी लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार पण नाही आहे शाळेत. अब प्रद्युम्न की घटना के बाद पेरेंट्स इतना डर गए हैं कि उनको ये नहीं समझ पता चल रहा है कि आज मैंने अपना बच्चा स्कूल भेजा तो स्कूल में कितना सेफ है, वो टाइम से सेफली घर आने वाला है या ऐसा नहीं होने वाला है. कंसर्न अथॉरिटीज हैं, उनको बहुत बहुत बड़े स्केल पे इस चीज़ को कंसिडर करना चाहिए कि कैसे बच्चों की सेफ्टी एंड सिक्योरिटी स्कूल्स में इंश्योर की जाए. आज पालक जो आहेत त्यांनी कांदिवलीच्या रायन शाळेमध्ये एकूणच बैठक घेतली होती. मॅनेजमेंटसोबत ते बोलल्या होत्या, त्यांच्या मागण्या देखील मान्य होण्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील मॅनेजमेंटकडून मिळाल्या. कॅमेरामॅन मनोज जाळकरसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.